नमस्कार मंडळी, वैशालीज रेसिपीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत गुलगुले। गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। हे आहे गव्हाचं पीठ, गूळ आहे बारीक करून घेतलेलं, थोडीशी वेलची पावडर आहे आणि थोडंसं एकदम चिमूटभर थोडं सोडा टाकणार आहोत। सोडा जास्त टाकायचा नाही, जास्त टाकल्यावर तेलकट होतात गुलगुले। गुलगुले म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण गोड भजी बनवणार आहोत। आता आषाढ महिना चालू आहे ना, म्हणून आपण आज हा आखड तळणार आहोत। पूर्वीच्या काळी सर्व लोक असे प्रत्येक आषाढ महिना चालू झाला ना तो प्रत्येक घरामध्ये आखड तळायचे। आपण गोळे ना बारीक करून घेणार आहोत पाण्यामध्ये। गोळ विरघळला ना पाण्यामध्ये की मग आपण गुलगुले बनवणार आहोत। इकडे आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे। आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत। गुळामध्ये कच असते ना, म्हणून पाणी गाळून घ्यायचंय। आता आपल्याला हवं तेवढं आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत। जास्त घट्ट पण नाही करायचं पीठ आणि पातळ पण नाही जास्त करायचं। आणि आपण टाकणार आहोत थोडी वेलची पावडर आणि थोडा सोडा। ते पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। ते बघा अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि गूळ एकत्र फेटून घ्यायचं आहे। गुठळे नाही राहून द्यायच्या। आपला गूळ गव्हाचं पीठ आणि गूळ एकत्र मिक्स झालेला आहे। आता आपण इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण याचे गुलगुले बनवून घेणार आहोत। इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण आता छोटे छोटे गुलगुले बनवून घेणार आहोत। असे व्यवस्थित गुलगुले आपण तळून घेणार आहोत। चांगले खमंग तळायचे, आतमध्ये कच्चे नाही राहिले पाहिजे, व्यवस्थित तळून घ्यायचे। आवडले का तुम्हाला गुलगुले? आवडले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।